घेता येऊ शकेल. त्याचबरोबरच जे वरच्या लाईनीला बसलेले प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे. विनोद
हॅलो, आदरणीय आस्वादजी पाटील साहेब, आदरणीय आस्वादजी पाटील साहेब, तुम्हाला विनंती आहे थोडं शांत राहा, थोडं शांत राहा।
जे स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती आहे की आपण कृपया खुर्च्या लावून घ्यायच्यात. जे प्रेक्षक बाहेर आहेत त्यांच्यासाठी आपण व्यवस्था करणार आहोत. थोडं बाहेरच्या प्रेक्षकांनी शांतता बाळावी. मी आपल्याला विनंती करतो बाहेर जे प्रेक्षक आहेत कृपया शांतता पाळावी. जे बाहेर प्रेक्षक आहेत कृपया आपण शांतता पाळावी. आपण बसण्याची व्यवस्था करतोय. 5 मिनिटं आपण शांतता पाळा. 5 मिनिटं कृपया आयोजकांना आम्हाला सहकार्य करा. जे स्वयंसेवक आहेत ते कृपया त्यांनी बसू नये. स्वयंसेवक आहेत त्यांनी बसू नये. खुर्च्या लावून घ्या. पहिले माननीय आमदार भरत शेठ गोगावले साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत. मी अनिकेतबाई तटकरे यांना विनंती करते की त्यांनी या ठिकाणी आमदार भरत शेठ गोगावले साहेब यांचं स्वागत करावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय प्रमोद घोसाळकर साहेब यांचं स्वागत. मी या ठिकाणी अनिकेतबाईंना विनंती करते की त्यांनी या ठिकाणी घोसाळकर साहेबांचं स्वागत करावं. मेन गेटवर थोडीशी शांतता पाळा. आणि जे गॅलरीत बसलेले प्रेक्षक आहेत त्यांना सुद्धा माझी विनंती राहील की थोडस आपण जागा केली तर निश्चितच आता जे प्रेक्षक आलेले आहेत त्यांना सुद्धा बसण्याची व्यवस्था वरती होऊ शकेल. 4 नंबर कोर्टच्या समोरची जी गॅलरी आहे त्याच्यामध्ये थोडस आपण नियोजन केलं तर तिथे सुद्धा बसू शकतील. अमित इथे नका लावू. मित्रांनो तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की उद्या सकाळचं सत्र सुद्धा होणार आहे. सकाळी 8 वाजता सामने चालू होतील याची सर्व प्रेक्षकांनी नोंद घ्यायची आहे. जे प्रेक्षक खाली बसलेले आहेत थोडस वरती शिफ्ट झाला तर बरीच गॅलरीमध्ये इथे जागा आहे. डॉक्टर तिकडे आहेत. डॉक्टर राईट साईडला तिथे बसले. डॉक्टर कृपया संपर्क करा.
मित्रांनो, तुमच्या सर्वांसाठी बाहेर सुद्धा आपण स्क्रीन लावलेली आहे, लाईव्ह टेलिकास्ट तिथे सुद्धा चालू आहे. स्टेजच्या उजव्या बाजूला बंधू भरपूर जागा आहे, आपण खाली लोक बसत असतील तर बसू दे. सर्व प्रेक्षकांना माझी विनंती आहे की कृपया तुम्ही आम्हा सर्वांना सहकार्य करावे. कृपया स्टेजच्या डाव्या बाजूची किरण इथे कोणाला बसून देऊ नका. सर्व स्वयंसेवकांना सुद्धा माझी विनंती आहे की आपण थोडा संयम पाळायचा आहे, थोडा संयम पाळायचा आहे. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांना सुद्धा माझी विनंती आहे की आपण आम्हाला सहकार्य करायचं आहे. हॅलो हॅलो, फर्स्ट कॉल फॉर मेन सेक्टर मॅच, राजस्थान वर्सेस पंजाब, उत्तराखंड वर्सेस आसाम, इंडियन रेल्वे वर्सेस ओरिसा, यूपी वर्सेस झारखंड. फर्स्ट कॉल फॉर मेन सेक्शन मॅच, यूपी वर्सेस झारखंड, इंडियन रेल्वे वर्सेस ओरिसा, उत्तराखंड वर्सेस आसाम, राजस्थान वर्सेस पंजाब. आय रिक्वेस्ट द टीम मॅनेजर टू काइंडली गेट अ टीम रेडी. थँक्यू. जे प्रेक्षक आता आत आलेले आहेत त्यांना विनंती आहे की कृपया आपण बसून घ्यायचंय. जे गॅलरीत बसलेले प्रेक्षक आहेत त्यांना त्रास होणार नाही याची खबरदारी द्यायची, त्याचबरोबरच रेलिंग वर जोर द्यायचा नाही. कृपया रेलिंग पासून लांब व्हा. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की रेलिंग पासून कृपया लांब व्हा. स्वयंसेवक स्वयंसेवक कृपया रेलिंग पासून प्रेक्षकांना लांब करा, थोडीशी जागा सोडा. स्वप्नील धनावडे, स्वप्नील धनावडे आपण कुठे असाल तर कृपया स्टेजच्या जवळ यावं. दिनेश कांबळेशी संपर्क करावा, आपल्याला स्प्रे लागणार आहेत. स्वप्नील धनावडे. जे प्रेक्षक आत्ता आत आलेले आहेत त्यांनी कृपया बसून घ्यायचंय. गॅलरीत बसलेल्या प्रेक्षकांना त्रास होणार नाही याची खबरदारी आपण सर्वांनी घ्यायची आहे.
या गॅलरीच्या समोर जास्ती गर्दी करू नका, या गॅलरीच्या इथे खाली बसू नका, इकडे आहे का जागा? इथे गॅलरीमध्ये जागा आहे, तिथे वरती बसून घ्या. सचिन, गॅलरीत वरच्या बाजूला बरीचशी जागा शिल्लक आहे, कृपया वरती जाण्यासाठी आपण जागा केली तर बरेचसे प्रेक्षक वरच्या लाईनला जाऊ शकतात. स्वयंसेवक वरच्या साईडला जाऊ दे तिकडे. जे प्रेक्षक रेलिंगला धरून उभे आहेत ते कृपया मागे व्हावं, जे प्रेक्षक रेलिंगला धरून उभे आहेत ते कृपया मागे व्हावं. त्यांनी कृपया आम्हाला सहकार्य करा. मित्रांनो, पहिलाच दिवस आहे, निश्चितच रायगड म्हणजे कबड्डीची पंढरी मानली जाते, त्याच्यामुळे कितीही गॅलरी आम्ही मोठी केली तरी सुद्धा रायगडवासियांसाठी आणि कबड्डी रसिकांसाठी ती कमीच पडणार आहे. त्याच्यामुळे कृपया करून सर्व रसिकांनी आम्हाला सहकार्य करावे. लीलाधर मोरे साहेब आपण कुठे असाल तर मधु पाटील साहेबांशी संपर्क करावा. लीलाधर मोरे साहेब, आज उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो. जिल्हा परिषदच्या सन्मान्य सदस्य चित्राताई पाटील यांचं आयोजकांच्या वतीने मी स्वागत करतो. त्याचबरोबरच तळ्याच्या सन्मान्य सभापती सौभाग्यवती अक्षताई कदम यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो. सन्मान्य नगरीचे प्रथम नागरिक संतोषजी पुटपुडे साहेब यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो. त्याचबरोबरच रोहा तालुक्याचे सभापती सौभाग्यवती राजश्रीताई पोकळे यांचं सुद्धा आयोजकांच्या वतीने आम्ही स्वागत करतो. मी प्रेक्षकांना विनंती करतो की आत बसण्याची क्षमता फुल झालेली आहे, त्याच्यामुळे बाहेर लावलेली जी स्क्रीन आहे, लाईव्ह टेलिकास्ट सर्व सामन्यांचं आपण करण्याचा प्रयत्न करतोय. जे प्रेक्षक रेलिंगला धरून उभे आहेत ते कृपया मागे व्हावं, रेलिंगला जे उभे आहेत ते कृपया मागे व्हावं. स्टेजच्या उजव्या बाजूला भरपूर जागा आहे. लीला शेट आपल्याकडे या ठिकाणी
ऑल इंडिया कबड्डी फेडरेशनचे सर्व पदाधिकारी आलेले आहेत, त्यांचे सुद्धा मी मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबरच महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आलेले आहेत, त्यांचं सुद्धा आयोजकांच्या वतीने मी शाब्दिक स्वागत करतो. मेन गेटच्या समोर जी गर्दी आहे थोडी कृपया आपण कमी करायची आहे, थोडं पुढे सरका. मेन गेटच्या इथे जी गर्दी केलेली आहे जे प्रेक्षक आणि स्वयंसेवक उभे आहेत त्यांनी कृपया बाजूला व्हायचंय, मागच्यांना दिसत नाही, या बाजूला. जे प्रेक्षक गॅलरीत सर्वात वरच्या पायरीला आहेत कृपया त्यांनी बसायचं आहे. लहान मुलगा तिथे उभा आहे त्याला विनंती आहे. जे स्वयंसेवक स्टेजच्या डाव्या बाजूला उभे आहेत, स्वयंसेवकच शिस्त पाळत नाहीत तर आपण प्रेक्षकांकडनं काय अपेक्षा करणार. आपण स्वयंसेवकांना सुद्धा विनंती आहे, कुठे जागा असेल तर बसून घ्या. स्वयंसेवकांना विनंती आहे की मान्यवरांना जाण्यासाठी रस्ता मोकळा करून घ्यायचा आहे. मी सन्मान्य खासदार गजाननजी कीर्तिकर साहेब, आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले पुनश्च आभार मानतो. त्याचबरोबरच आमदार भरत शेठ गोगावले हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचे सुद्धा आभार. Thank you.
गॅलरीमध्ये वरती सुद्धा जागा या ठिकाणी दिसते, कृपया थोडंसं सहकार्य करा. वरच्या बाजूला बरीचशी जागा मोकळी आहे, कृपया आम्हाला सहकार्य करा. आमचे स्वयंसेवक रायगड पोलीस, कृपया प्रेक्षक मित्रांना माझी विनंती राहील की आम्हा आयोजकांना आपण सहकार्य करावे. स्वयंसेवकांना विनंती आहे, जे महिला प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहेत त्यांना आपण इथे बसण्याची व्यवस्था करायची आहे. कुठेही महिलांना भगिनींना त्रास होईल. लीलाधर मोत्रे, लीलाधर मोरे साहेब कृपया मंचकावर या, कृपया स्टेजवर या, या प्लीज. टीम मॅनेजर केरला, टीम मॅनेजर केरला मिस्टर जगदीश प्लीज रिपोर्ट द माईक. उद्या सकाळी सामने ठीक 8 वाजता सुरू केले जातील याची सर्व क्रीडा रसिकांनी नोंद घ्यायची आहे. मॉर्निंग सेशन सुद्धा उद्या आहे, सकाळचं सत्र सुद्धा आहे आणि सकाळचं सत्र 8 ची वेळ ठरलेली आहे याची सर्व क्रीडा रसिकांनी नोंद घ्यायची आहे. We have morning session also and morning session will start exactly at 8 AM sharp. 8 baje hum subah ke kal match shuru karne wale hain, sabhi team managers dhyan dein. Morning session will start exactly at 8 AM.
राणा तिवारी, राणा तिवारी, 1 2 3 हॅलो हॅलो हॅलो, टीम मॅनेजर मणिपूर प्लीज रिपोर्ट द मॅक, टीम मॅनेजर मणिपूर हॅलो राणा तिवारी सर, हॅलो, टीम मॅनेजर जैन के, टीम मॅनेजर जैन के प्लीज रिपोर्ट द माइक, हॅलो 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 हॅलो